परळीतल्या एका आईस्क्रीम पार्लरमध्ये मतदान करणाऱ्यांना 15 ते 20% सूट दिली जाते आणि याबद्दल आपल्याला अधिक माहिती देते आमची रिपोर्टर सोनाली शिंदे. मतदारांनी मतदान करावं म्हणून सरकारच्या पातळीवरून प्रयत्न करण्यात येत आहेत, पण आता लोक स्वतःहून सुद्धा यात पुढाकार घेत आहेत. असंच एक दुकानदार आहेत आपल्या समोर आहे. हे जे दुकान आहे, आईस्क्रीमचं दुकान आहे, या ठिकाणी जर तुम्ही मतदान केलेलं असेल तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. 15 ते 20% डिस्काउंट दिला जातो आहे, त्यामुळे लोकांनी सुद्धा या ठिकाणी गर्दी केलेली आहे. एक चांगली कल्पना आहे एक प्रकारे मतदानाला प्रोत्साहन देण्याची. किती डिस्काउंट तुम्ही देताय काका, काय सांगता? 10 ते 20% डिस्काउंट आहे आणि हे मतदानासाठी एक मोटिवेशनल म्हणून मी माझ्याकडून ऑफर ठेवलेली आहे. माझ्या इंडिव्हिज्युअल वॉलेटमधून ही ऑफर जाते. कुठल्याही कंपनीकडून डिस्काउंटमध्ये माल घेतलेला नाही आहे. काय घेतले तुम्ही आत्ता? ही कुल्फी आहे, कसाटा आईस्क्रीम, आणि मला वाटते याच्यावरती हे 20% डिस्काउंट आहे. हो केलं केलं. किती आता तुम्हाला ही आईस्क्रीम किती ते कितीला मिळाली? 40 ची 32 ला. म्हणजे आता हे एका दिवसाचं डिस्काउंट आहे, तर मला वाटते लोकांनी याचा आस्वाद घेतला पाहिजे. काय वाटतं पण एकूणच या आयडियाबद्दल काय सांगा? आयडिया चांगली आहे, एक टाईपची बिझनेस स्ट्रॅटेजी आहे जी यांनी फॉलो केली आहे. आणि मला वाटते असं प्रत्येक चांगल्या चांगल्या दिवसाला जेव्हा लोकांना प्रॉम करायचं असते की तुम्ही जास्तीत जास्त मतदान करा, तर मला वाटते की तेव्हा गिराईकांनी आणि प्लस दुकानदारांनी दोन्ही यांनी लाभ घेतला पाहिजे. असा मतदान पण केलं पाहिजे आणि अशा सवलतींचा लाभ पण घेतला पाहिजे असं मतदार सांगतायत. पण एकीकडे ही याबद्दलची जी जागृती आहे ती वाढत चालली आणि त्यामध्ये सरकार सोडून सामान्य लोकसुद्धा यासाठी पुढाकार घेत असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकास सोनाली, महाराष्ट्र.